नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा TET 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे असणारे परिसर अभ्यास या आपल्या विभागातील सेक्शनमधील महत्त्वाचे 30 प्रश्न आपण पाहणार आहोत. तर पेपर 1 मधील परिसर अभ्यास या घटकासाठी, तसेच पेपर 2 मधील सामाजिक शास्त्रे या घटकासाठी याचा आपल्याला नक्कीच उपयोग होणार आहे. तसेच ज्यांचं सायन्स आहे, BSc आहे, त्यांना पेपर 2 मध्ये विज्ञान घटकाचे जे प्रश्न येतात तेही आपल्याला यातून उपयुक्त ठरणार आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका. प्रश्न पहिला, छत्रपती शिवाजी महाराज जसे शिवनेरी तसे समर्थ रामदास - म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला, तर संत रामदास यांचा जन्म कोठे असा हा प्रश्न. ऑप्शन 1 शिवथरगड, 2 जांब, 3 सज्जनगड, 4 आपेगाव. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 जांब म्हणजेच जांबसमर्थ, जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ या गावी समर्थ रामदासचा जन्म झाला, म्हणजेच ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. तर सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे समर्थ रामदासाची समाधी आहे, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. प्रश्न दुसरा, शिवराय आपल्या सेवकांची किंवा सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत असा हा आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन 1 मदारी सफाई कामगार, 2 कान्होजी जेदे, 3 प्रतापराव गुजर आणि 4 बाजी घोरपडे. तर ऑप्शन 4 बाजी घोरपडे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन किंवा पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे? तर शिवकाळातील बारगीर हे पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित असा हा प्रश्न. 1 घोडदळ, 2 पायदळ, 3 आरमार दळ आणि 4 हेर खाते. तर ऑप्शन 1 घोडदळ करेक्ट उत्तर होय. तर याशी निगडीत असणारे अजून दुसरे जे शब्द आहेत ते म्हणजेच छाप, जे आपण घोड्यावर बसण्यासाठी वापरत असतो, त्यानंतर लगाम, खोगीर यासारखे जे बाबी आहेत त्या घोडदळाशी संबंधित आपल्याला पाहायला मिळतात. तर ऑप्शन 1 घोडदळ करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? तर 1 धर्मस्वातंत्र्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार होय. त्यानंतर मतदानाचा अधिकार, तर मतदानाचा अधिकार जो आहे तो आपल्याला कायद्याने मिळाला आहे, संविधानाने मिळालेला अधिकार होय, तो मूलभूत अधिकारामध्ये येत नाही. तर ऑप्शन 3 शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार हा आपला मूलभूत अधिकार आहे. त्यानंतर घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार, तर फक्त ऑप्शन 2 जो आहे तो मूलभूत अधिकार नाही, म्हणजे आपलं ते करेक्ट उत्तर होय. कारण आपल्याला मूलभूत अधिकार नाही असा हा प्रश्न विचारलेला, मतदानाचा अधिकार आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, किमान 15 व कमाल म्हणजे सर्वात जास्त किंवा जास्तीत जास्त, तर कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासनसंस्थेमध्ये असतात? 1 नगरपंचायत, 2 पंचायत समिती, 3 नगरपरिषद आणि 4 ग्रामपंचायत. तर ऑप्शन 2 पंचायत समिती करेक्ट उत्तर होय. त्याला किमान कमीत कमी 15 सदस्याची गरज असते. त्यानंतर जास्तीत जास्त जी संख्या आहे, कमाल संख्या जी आहे 45, आणि 45 जर संख्या आपल्याला वाढलेली पाहायला मिळाली तर ती पंचायत समिती जी आहे ती आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये परिवर्तित झालेली पाहायला मिळते. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. खालील पर्यायातील राज्यपालांशी संबंधित विसंगत बाब कोणती, म्हणजेच विसंगत बाब राज्यपालाला लागू नसलेली बाब कोणती असा हा प्रश्न. 1 राज्याचे घटनात्मक राज्यपाल असतात, हे बरोबर आहे. त्यानंतर राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात, हेही बरोबर आहे. त्यानंतर राज्याबाहेरील व्यक्ती असतात, तर असा प्रघात आहे की ज्या राज्यातील ती व्यक्ती आहे त्या राज्याची ती राज्यपाल नसते, म्हणजे ही बाब या संदर्भात आपल्याला बरोबर असलेली पाहायला मिळते, करेक्ट असलेली पाहायला मिळते. आपल्याला विसंगत म्हणजे करेक्ट नसलेली बाब सांगायची आहे. तर 4
राज्यातील कार्यकारी मंडळात त्यांचा समावेश नसतो, तर राज्यातील कार्यकारी मंडळात त्यांचा समावेश असतो, म्हणून ऑप्शन नंबर 4 आपलं हे उत्तर होय. पुढचा प्रश्न, तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? 1 बाजरी, 2 पालेभाज्या, 3 धान्याचा कोंडा आणि 4 मार्गारीन. तर तंतुमय पदार्थ आपल्याला हे तिन्ही पदार्थामध्ये तंतुमय घटक, ज्याला आपण फायबर्स असं म्हणत असतो, तर ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि मार्गारीन आपल्याला माहीत आहे हा ऑइली सबस्टन्स आहे, फॅटी ॲसिड्स म्हणजेच स्निग्ध पदार्थयुक्त पदार्थ आहे. तर मार्गारीन आपलं करेक्ट उत्तर होय, ज्यात तंतुमय घटक आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पुढचा प्रश्न, पेंच, नवेगाव व चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? पर्याय 1 शरणवने आहेत, 2 अभयारण्य आहेत, 3 राष्ट्रीय उद्याने आहेत आणि 4 जैवविविधता उद्याने किंवा जैवविविधता संवर्धन क्षेत्रे आहेत. तर ऑप्शन 3 राष्ट्रीय उद्याने करेक्ट पर्याय होय, ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. या व्यतिरिक्त आपल्याला माहीत आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, तसेच राजीव गांधी नॅशनल पार्क, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? 1 कोरकू वारली, 2 वारली कोकणा, 3 कोकणा भिल्ल आणि 4 भिल्ल कोरकू. तर विद्यार्थी मित्रो, जमाती आपल्याला विचारलेल्या आहेत, तर सह्याद्री पर्वतीय जो प्रदेश आहे ज्याला आपण वेस्टर्न घाट, पश्चिम घाट असंही संबोधत असतो, म्हणत असतो, येथील पर्वतीय प्रदेशामधील जे जमाती आहेत त्या म्हणजेच ऑप्शन 2 वारली व कोकणा करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य किंवा गुणधर्म नसणारे विधान खालीलपैकी कोणते आहे? तर गुणधर्म नसणारे म्हणजे आपण त्याला विसंगत विधान म्हणूया, चुकीचं विधान म्हणूया, कोणतं असा हा प्रश्न. 1 बेसॉल्ट खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते, हे बरोबर आहे, बेसॉल्ट खडकापासूनच ही मृदा तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर टिटॅनियम फेरस मॅग्नेटाईट या घटक द्रव्यामुळे हिला जो विशिष्ट रंग आहे तो म्हणजेच काळा रंग प्राप्त होतो, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आपल्याला ह्या मृदेमध्ये पाहायला मिळते, तर हेही बरोबर आहे. आणि 4 या मृदेला रेगूर किंवा गाळाची मृदा असेही म्हणतात. तर विद्यार्थी मित्रो, इथे अर्ध्या वाक्यापर्यंत हे बरोबर आहे, तर राहिलेलं जे अर्ध वाक्य आहे ते मात्र चुकीचं आहे. तर काळ्या मृदेला आपण रेगूर मृदा असंही म्हणतो. अजून हिला एक तिसरं नाव आहे, ती म्हणजेच कापसाची मृदा. तर कापूस हे पीक आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने या मातीमध्ये आलेलं पाहायला मिळतं. तर कापसाची मृदा, काळी मृदा आणि रेगूर मृदा ह्या बाबी लक्षात ठेवा. तर गाळाची मृदा ही बाब याला लागू नाही आहे. तर ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे, जो की आपल्या काळ्या मातीचा, काळ्या मृदेचा तसेच रेगूर मृदेचा गुणधर्म नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरानुरूप सर्वात जास्त व सर्वात कमी अशी जोडी दर्शवणारा आपल्याला पर्याय सांगायचा आहे. तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जलसिंचन कशावर अवलंबून आहे तो आपला पहिला पर्याय असणार आहे. आणि अर्धं जे आपलं उत्तर आहे, तर जलसिंचन कोणत्या प्रकारचं कमी आहे हे आपलं दुसरा पर्याय असणार आहे, म्हणजे ते त्याची आपल्याला जोडी बनवायची व आपलं त्याप्रमाणे उत्तर असणार आहे. पहिला पर्याय कालवा उपसा, त्यानंतर 2 कालवा तलाव, 3 विहीर उपसा आणि 4 विहीर तलाव. तर विहीर उपसा ऑप्शन नंबर 3 आपलं करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जलसिंचन हे विहिरीवर आधारित आहे, ज्याला आपण बागायती शेती म्हणतो. तर उपसा सिंचन आपल्या परिचयाचं आहे, ज्याला आपण कॅनल इरिगेशन असं म्हणतो. तर कोयना धरणासारखे धरण, त्यानंतर जायकवाडी येथे स्थित असणारं धरण, नांदेड येथे स्थित असणारं विष्णुपुरी धरण, येलदरी येथे स्थित असणारं धरण, तर ह्या धरणातून आपल्याला उपसा केलेला पाहायला मिळतो, म्हणजेच विहीर. आणि यानंतर दुसरा नंबर जर कशाचा महाराष्ट्रात सिंचनाला लागत असेल तर ते म्हणजेच उपसा सिंचन होय, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. खालील पर्यायापैकी रेखावत्ताचे वैशिष्ट्य कोणते? तर रेखावत्ताचं आपलं वैशिष्ट्य सांगायचं आहे, 1
परस्परांशी त्या समांतर असतात. 2 मूळ रेखीय वर्तुळ हे आहे. 3 त्यांची लांबी समान असते. 4 शून्य अंश रेखावृत्त म्हणजेच विषुववृत्त होय. तर ऑप्शन 3 त्यांची लांबी जी आहे ती आपल्याला समान पाहायला मिळते. समान लांबी, लांबी समान, आपलं करेक्ट उत्तर होय. मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? तर भारतामध्ये मैदान या नावाने आपण कोणत्या प्रदेशास ओळखतो असाही हा प्रश्न. 1 छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याचा नैऋत्य भाग. 2 छत्तीसगड राज्याचा मध्य भाग आणि ओडिशा राज्याचा पश्चिम भाग. 3 पूर्वेचे पठार आणि 4 कर्नाटकचे पठार. तर ऑप्शन 4 कर्नाटकचे पठार हे करेक्ट उत्तर होय. आपण त्याला प्लॅच्यू असंही म्हणतो. पुढचा प्रश्न, सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? तर सखोल शेतीशी निगडीत असणाऱ्या बाबी आपल्याला सांगायच्या आहेत. 1 एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्रात घेतले जाणारे पीक म्हणजे सखोल शेती. 2 पशुबळाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणारी शेती म्हणजे सखोल शेती. आणि 3 मर्यादित यांत्रिकरण म्हणजेच यंत्राचा वापर कमी, एकदम कमी यंत्रामध्ये चालवली जाणारी, केली जाणारी शेती म्हणजे सखोल शेती. तर यावर आधारित जे आपले पर्याय बनलेले आहेत ते आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रो, पशुबळाचा जास्तीत जास्त वापर व मर्यादित यांत्रिकरण हा सखोल शेतीचा मुख्य हेतू असतो. तर ऑप्शन 2 ब आणि क आपलं करेक्ट उत्तर होय. गुजरातच्या सीमेशी लागून संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? म्हणजे कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ह्या गुजरात राज्याच्या सीमेशी कनेक्ट आहेत, जोडलेल्या आहेत असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1 नंदुरबार धुळे, 2 जळगाव नाशिक, 3 ठाणे पालघर आणि 4 ठाणे मुंबई. तर ऑप्शन 1 नंदुरबार धुळे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सर्वसाधारणपणे मासे ज्याला आपण मत्स्यवर्ग म्हणतो म्हणजेच क्लास पायसेस यांच्याशी विसंगत बाब खालीलपैकी, खालील पर्यायापैकी कोणती? 1 काही मासे दीर्घायू असतात. 2 काही मासे जे आहेत ते अल्पायुषी म्हणजेच कमी आयुष्य असणारे असतात, ज्यांचा लाईफस्पॅन कमी असतो. त्यानंतर 3 हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असते. आणि 4 शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते. तर आपल्याला विसंगत बाब ओळखायची आहे म्हणजेच चुकीची बाब कोणती असाही हा प्रश्न. तर मत्स्यवर्ग आपल्या परिचयाचा आहे. तर माशाचं जे हृदय आहे विद्यार्थी मित्रो, तर ते आपल्याला 2 कप्प्यांनी बनलेलं पाहायला मिळतं, हे लक्षात घ्या. म्हणून माशाचं हृदय हे 2 कप्प्यांचं आहे. त्यानंतर त्याचा पुढचा जो गट आहे तो म्हणजेच उभयचर प्राणी, ज्यामध्ये बेडूक, त्यानंतर टोड व सलामंडर या प्राण्यांचा समावेश होतो. तर त्यांचं जे हृदय असतं ते आपल्याला 3 कप्प्यांचं असलेलं पाहायला भेटतं. तर 3 कप्प्याचं हृदय व माणसासारखे जे प्राणी आहेत ज्यांना आपण सस्तन प्राणी म्हणतो त्यांचं हृदय 4 कप्प्यांचं असतं. तर लक्षात ठेवा, 3 कप्प्यांचं हृदय हे मत्स्यवर्गाचं लक्षण, गुणधर्म नाही, त्यामुळे विसंगत बाब ऑप्शन 3 ठरते. पुढचा प्रश्न, संपर्कजन्य रोगांचा गट खालीलपैकी, खालील पर्यायापैकी कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. 1 ॲनेमिया, स्कर्वी, गजकर्ण. 3 त्याअगोदर 2 नायटा इसप, युरेमिया. 3 खरूच, नायटा, गलगंड. आणि 4 खरूच, इसप, गजकर्ण. तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये आपल्याला संपर्कजन्य रोगांचा गट सांगायचा आहे. तर ह्याचं करेक्ट उत्तर जे आहे ऑप्शन 3, ऑप्शन खरूच, इसप आणि गजकर्ण म्हणजेच ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मेलेल्या जनावरांच्या हाडांपासून बोन मिल या नावाने प्रचलित काय आहे? 1 खत, 2 जिलेटिन, 3 कीटकनाशके, 4 औषधे. तर बोन मिल जे आहे तर तो हाडांचा चुरा यापासून बनवलेले असते. ते एक प्रकारचे उत्तम खत होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कोणत्या घटकापासून मिळतात? 1 पिष्टमय पदार्थ, 2 मेद,
3 जीवनसत्वे आणि 4 प्रथिने. तर प्रथिने हे करेक्ट उत्तर होय. मानव शरीराची बांधणी करण्याचा मुख्य घटक म्हणजेच प्रथिने. तसेच मानव शरीराला ऊर्जा पुरवणारा मुख्य घटक जो आहे तर तो घटक म्हणजेच पिष्टमय पदार्थ. आणि त्यानंतर जे मेद असतात तर मेद व जीवनसत्वे जे आहेत आणि ह्यानंतर खनिजे, तर ह्यांचं जे कार्य आपल्या शरीरात आहे तर त्यांचं कार्य काय आहे. मेदांचं कार्य आपल्या शरीराला ऊर्जा पुरवण्यासोबत ज्या जीवन प्रक्रिया चालत असतात तर जे एन्झाईम्स असतात त्याचं मुख्यत्वे करून मेद हे मुख्य घटक असतात. त्यानंतर जीवनसत्वे व खनिजे यांचा उपयोग आपल्या शरीराची जी बांधणी आहे ती व त्यातील वाढ व विकास या घटकासाठी केला जातो. म्हणजेच प्रथिने शरीर बांधण्याचं काम करतात, पिष्टमय पदार्थ ऊर्जा देण्याचं काम करतात, मेद जीवन प्रक्रिया चालवण्याचं काम करतात, तर जीवनसत्वे व खनिजे ह्या ज्या बाबी आहेत ते आपल्या वाढ व विकास या प्रक्रियेमध्ये सहभागी असतात. तर आपलं इथलं करेक्ट उत्तर प्रथिने, ज्याला इंग्रजीमध्ये आपण प्रोटीन्स असं म्हणतो, हे होय. पुढचा प्रश्न, शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्त्राव गोठविण्याचे कार्य कोण करते. आपले जे रक्तस्त्राव आहे ते कोण थांबवतं. आपल्याला एखादा जखम झाली, कट झाला, तर त्याचा रक्तस्त्राव जो आहे तो थांबवण्याचं काम कोणाचं, असा हा प्रश्न. एक रक्तवाहिन्यांचं, दोन प्लेटलेट्सचं. तर विद्यार्थी मित्रो प्लेटलेट्स हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसतं याला कारणीभूत घटक कोणते. तर एक त्याला कारणीभूत असणारा घटक वातावरण, दोन प्रकाशाचे विकिरण. तर विद्यार्थी मित्रो सी व्ही रमन यांचा जो इफेक्ट आहे ज्याला आपण रमन इफेक्ट या नावाने ओळखतो, तर सी व्ही रमनचा जो इफेक्ट आहे तर तो यावरतीच आधारित आहे. तर जे वातावरण आहे, हवेमध्ये असणारे जे धुलीकण व सूट पार्टिकल ज्याला आपण म्हणत असतो, त्यानंतर त्यातून येणारा प्रकाश जो आहे तो विखुरला जातो. तर हा जो आहे तो आपल्याला पृथ्वीवरती रंग दाखवण्याचं काम करत असतो, म्हणून त्यामुळेच पृथ्वी आपली काय दिसते, आपल्याला निळ्या रंगाची पाहायला मिळते. तर ऑप्शन 2 अ व ब हे दोन्ही घटक काय आहेत, कारणीभूत आहेत, म्हणजेच त्याशी निगडीत असणारे घटक होय. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सर्वसाधारणपणे धातू नसतात तर धातूमध्ये कोणता गुणधर्म नसतो असं त्यांचं म्हणणं आहे, असा प्रश्न होय. तर ते तन्य नसतात. तन्य ह्याचा अर्थ आपल्याला माहीत आहे, तो म्हणजेच तन्यता नसणारा. तन्यता हा गुणधर्म त्याच्यामध्ये असतो, म्हणजे हे आपलं उत्तर नाही आहे. त्यानंतर वर्धनीयता किंवा वर्धनीय धातू वर्धनीय असतात, ते तन्य पण असतात. त्यानंतर धातू मात्र ठिसूळ नसतात, म्हणजे आपण एका बुक्कीमध्ये जो क्यूब आहे कशाचा क्यूब, तर लोखंडाचा क्यूब आपण फोडू शकत नाहीत. जसं आपण काय करू शकतो, सहज आपण खडू मोडू शकतो. तर खडू मोडता येतो म्हणजे खडू ठिसूळ आहे, तर लोखंड ठिसूळ नाही. लोखंड जो की एक काय आहे, धातू आहे. त्यानंतर त्याच्यातून वहन होत असते. कशाचे वहन होत असते, तर उष्णतेचे वहन धातूमधून होत असते. त्यानंतर विद्युतधारेचे वहन आपल्याला धातूमधून झालेले पाहायला मिळते. म्हणजेच धातू जे असतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी तसेच हीट कंडक्टिव्हिटी आपल्याला धातूमध्ये पाहायला मिळते. तर ऑप्शन 3 ठिसूळपणा हे आपल्याला अधातूचं लक्षण असलेलं पाहायला मिळतं. 3 नंबर ठिसूळ करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर पाणी हे संयुग आहे, तर त्याचं कारण काय आहे, तर पाणी हे संयुग असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला काय पाहायला मिळतो, तर पाण्याचे जे गुणधर्म आहेत त्यामध्ये असणारे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सर्वप्रथम आपल्याला हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे गुणधर्म पाहावे लागतील. आपल्याला माहीत आहे हायड्रोजन ज्याची संज्ञा जी आहे ती H आहे, ऑक्सिजन ज्याची संज्ञा O आहे. तर पाण्याचं जे रेणूसूत्र आहे तेही आपल्याला परिचित आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाण्याचे रेणूसूत्र पाहिलं होतं, H2O. तर दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस आपल्याला पाण्याचा एक रेणू तयार झालेला पाहायला मिळतो, म्हणजे H2O तयार झालेला पाहायला मिळतो. तर हायड्रोजनचा गुणधर्म काय आहे, हा सेल्फ बर्निंग आहे, म्हणजे तो स्वतः जळतो, सेल्फ बर्न. आणि त्यानंतर दुसरा जो गुणधर्म आहे ऑक्सिजनचा, तो काय, इट हेल्प्स बर्न. म्हणजे आता दोन घटक आहेत हे लक्षात घ्या. तर एक काय करतो, स्वतः जळतो, म्हणजे हवेमध्ये आला की तो आपोआप जळू लागतो हायड्रोजन. आणि दुसरा जो आहे तो ज्वलनास मदत करतो. असे दोन पदार्थ जर एकत्र आले तर आपल्याला माहीत आहे एक चांगला मोठा भडका व्हायला पाहिजे, जाळ व्हायला पाहिजे, परंतु ते होत नाही.
का होत नाही? तर हा संयुगाचा गुणधर्म आपल्याला पाहायला भेटतो. संयुग आपले सर्व गुणधर्म विसरून नवीन गुणधर्म तयार असलेला पदार्थ तयार करतात किंवा नवीन पदार्थ तयार होतो, त्यालाच आपण संयुग असं म्हणतो. अजून एक दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल, एन ए. तर सोडियम आपल्याला माहीत आहे अतिशय क्रियाशील असणारा धातू होय. सोडियमला आपण हवेमध्ये काढलं की लगेच त्याचा सोडियम ऑक्साईड तयार होतो आणि एक छोटासा ब्लास्ट होतो. सोडियम छोटा असेल तर, सोडियम जर मोठा असेल तर मोठा ब्लास्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर क्लोरीन हा एक जीवघेणा गॅस आहे, वायू आहे, परंतु हे दोघं जर एकत्र आले त्यांच्यापासून बनणारं जे संयुग आहे ते म्हणजेच NaCl. तर NaCl हे जे संयुग आहे ते आपण सर्वसाधारणपणे टेबलवरती वापरतो, म्हणजेच किचन टेबलवरती म्हणूया आपण त्याला किंवा डायनिंग टेबलवरती त्याला आपण काय म्हणतो तर टेबल साल्ट, म्हणजेच जे मीठ आहे ते NaCl होय. म्हणजेच अगोदर जो Na घातक होता त्याचा ब्लास्ट होत होता आणि क्लोरीन हा एक विषारी वायू होता, चुकून जरी आपल्या शोषणात गेला तर आपण काही सेकंदाच्या आत मरून जातो. दोघं एकत्र आल्यानंतर NaCl तयार झालं. इथं सेम तेच व्हायले, पूर्वीचे गुणधर्म आपोआप विसरले जातात. किंवा आपल्याला अजून एक उदाहरण सांगता येईल, तर आपण बहुतांश वेळी मुलगी आणि मुलगा म्हणजेच लग्नाअगोदर त्यांचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला वेगळे पाहायला मिळतात आणि ते नंतर काय होतात त्यांचे गुणधर्म मानसिकरित्या आपल्याला कमी जास्त झालेले पाहायला मिळतात, म्हणजे ट्रान्सफर होतो आणि आपण म्हणतो की लग्नानंतर त्याचा स्वभाव बदलला, किंवा ती लग्नापूर्वी अशी नव्हती तो लग्नापूर्वी असा नव्हता आणि स्वभाव बदलला. ह्या सेम गोष्टी आपल्याला कशामुळे पाहायला भेटतात तर संयोग झाल्यामुळे पाहायला भेटतात. ही बाब आपण लक्षात घ्यावी. या अनुषंगाने आपल्याला जे गुणधर्म ज्या संयुगाचे आहेत ते ऑपोजिट त्यांचे काय होते एलिमेंट्स होते किंवा त्यामधले घटक मूलद्रव्य होते, त्या घटक मूलद्रव्याचे गुणधर्म ते विसरून जातात आणि एक नवीन गुणधर्म तयार होतात, त्यालाच आपण संयुग म्हणतो. म्हणजेच इथं कारण काय आहे तर हा पाणी हा संयुग आहे, तर त्यामुळे त्याचे जे अगोदरचे गुणधर्म आहेत मूलद्रव्याचे 100% ते विसरून जातील, एक नवीन गुणधर्म प्रस्थापित करतील. तर आपलं जे उत्तर आहे अ व ब हे दोन्ही योग्य आहे, ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्नसाखळीमध्ये कोणती क्रिया करतो, कोणती भूमिका बजावतो, असा हा प्रश्न. 1 सात्मीकरणाची, 2 संक्रमणाची, 3 उत्सर्जनाची आणि 4 रसाकर्षणाची. तर ऑप्शन 2 संक्रमणाची भूमिका विघटक बजावत असतो. विघटक आपल्याला माहीत आहे तो काय असतो तर विविध प्रकारचे जे जीवाणू आहेत, तर जीवाणू जे आहेत ते विघटकाचं काम करतात. कवक असेल ते विघटकाचं काम करेल, फंगस आपण ज्याला म्हणत असतो तर ते पण विघटकाचं काम करतं. तर विघटक काय करतात, जे मृत वनस्पती मृत प्राणी आहेत त्यामधील जे सूक्ष्म द्रव्ये जे आहेत, आत्ताच आपण वरती प्रोटीन संदर्भात एक प्रश्न पाहिला, म्हणजे सगळे जे त्या मृत वनस्पतीचे किंवा प्राण्याच्या शरीरातील जे अन्नघटक आहेत ते अन्नघटक ते ब्रेकडाऊन करतं आणि काय करतं पृथ्वीला परत देऊन टाकतं, मातीला परत देऊन टाकतं, म्हणजे संक्रमणाचं. तर अन्नसाखळीमध्ये संक्रमणाचं काम करणारा घटक म्हणजेच विघटक होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता? तर भारताच्या संबंधाने आपण प्राचीन इतिहास ज्याला म्हणत असतो त्याचा कालखंड कोणता गणला आहे मोजला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. 1 इसवीसनपूर्व 8व्या शतकापासून इसवीसनाच्या 10व्या शतकापर्यंत आपण प्राचीन इतिहास कालखंड म्हणतो. 2 अश्मयुगीन काळापासून इसवीसनाच्या 8व्या शतकापर्यंतचा काळ जो आहे त्याला आपण प्राचीन इतिहास कालखंड म्हणतो. त्यानंतर अश्मयुगीन काळापासून इसवीसनाच्या 10व्या शतकापर्यंत. त्यानंतर चौथा ऑप्शन, इसवीसन पूर्व 8व्या शतकापासून ते इसवीसन सनाच्या 8व्या शतकापर्यंत या कालावधीला आपण प्राचीन इतिहास कालखंड म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन जो 2 आहे अश्मयुगीन काळापासून इसवीसनाच्या 8व्या शतकापर्यंत हा जो कालावधी आहे तो म्हणजेच प्राचीन इतिहासाचा कालखंड होय. ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधाने कोणती? तर आपल्याला काही बाबी दिल्या आहेत त्यांनी, त्यातले करेक्ट सेंटेन्स आपल्याला शोधायचे आहेत, स्टेटमेंट आपल्याला शोधायचे आहेत. अ हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. तर हडप्पा संस्कृती ही सिंधू संस्कृती नावाने ओळखली जाते, हे विधान बरोबर आहे, योग्य आहे. त्यानंतर हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही ठिकाणच्या अवशेषामध्ये काहीतरी समानता आपल्याला पाहायला मिळते, समान वैशिष्ट्ये दिसून आली आहेत असं दुसऱ्या वाक्याचं दुसऱ्या विधानाचं म्हणणं आहे. त्यानंतर पुढचं विधान, हडप्पा व मोहेंजोदडो ही दोन्ही शहरे आज पाकिस्तान येथे स्थित असलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर यापैकी कोणते विधान आपल्याला करेक्ट आहेत त्याचा विधान समूह म्हणजेच पर्याय आपल्याला निवडायचा आहे, शोधायचा आहे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन जो 4 आहे अ ब व क, म्हणजे हे तीनही जे विधान आहेत अ ब व क हे करेक्ट आहेत. तर
ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होय. पुढचा प्रश्न, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव ज्याला आपण इंग्रजीमध्ये वाईज मॅन असं म्हणतो त्या नावाने कोण ओळखलं जातं हे आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन्स पाहूया, होमो हॅबिलिस, त्यानंतर होमो इरेक्टस, त्यानंतर निएंडरथल मॅन आणि त्यानंतर क्रोमॅग्नॉन मॅन. विद्यार्थी मित्रो, होमो हॅबिलिस असा पहिला माणूस होता ज्याचा जो अंगठा आहे तो आपल्याला ऑपोजिट झालेला पाहायला मिळाला होता. म्हणजेच अंगठा ऑपोजिट होणं ही एक मोठी घटना आहे. कशामधली? तर आपल्या उत्क्रांतीमधली. तर होमो हॅबिलिस हा सुरुवातीचा मानव आहे म्हणून तो सगळ्यात हुशार नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. होमो इरेक्टस चांगल्या प्रकारे ताठरपणे, 100% ताठर नाही येते पण जवळजवळ ताठरपणे तो उभा राहून चालू शकत होता असा इरेक्टस. इरेक्ट म्हणजे सरळ किंवा ताठ म्हणूया आपण त्याला, होमो इरेक्टस. आणि त्यानंतर आपल्याला निएंडरथल मॅन पाहायला भेटतो आणि क्रोमॅग्नॉन मॅन जो की आपल्यापेक्षाही हुशार होता, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर त्याची जी ब्रेन कॅपॅसिटी आहे जी आपण CC या युनिटमध्ये या एककामध्ये मोजत असतो तर ती 1650 CC म्हणजे 1650 CC आपल्याला पाहायला मिळते एवढी होती. परंतु आपली जी ब्रेन कॅपॅसिटी आहे म्हणजेच आपला मेंदूची जी कार्यक्षमता आहे ती आपल्याला त्यापेक्षा कमी पाहायला मिळते, ती म्हणजेच 1450 CC. आता प्रश्न असा पडतो की 200 CC आपली जी कॅपॅसिटी आहे ती कमी का झाली? तर त्याचं उत्तर आपल्याला उत्क्रांतीमध्ये सापडतं. तसेच आपल्याला माहीत आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली यासारखी आपण तब्बल 50,000 पुस्तकं पाठ करू शकतो. हे लक्षात ठेवा, 50,000 पुस्तके आपण पाठ करू शकतो, इतकी मोठी आपली मेमरी आहे, ती आपण वापरत नाही, हा भाग दुसरा. तर ऑप्शन 4 क्रोमॅग्नॉन मॅन हे आपलं करेक्ट उत्तर होय. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 28, शिवकाळात हिंदवी स्वराज्याचा किंवा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश म्हणजेच आपल्या शिवशाहीमध्ये नसलेला प्रदेश कोणता, ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता तो आपल्याला शोधायचा आहे. तर ऑप्शन 1 कर्नाटकामधील बेळगाव हा जो जिल्हा आपल्याला सद्यस्थितीत पाहायला मिळतो तो प्रदेश आपल्या स्वराज्यामध्ये नव्हता. दुसरं तमिळनाडूमधील वेल्लोर हे ठिकाण, त्यानंतर कारवार व धारवाड ही दोन ठिकाणे, त्यानंतर 4 नंबरचा पर्याय मैसूर व मदुराई. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 जो आहे मैसूर व मदुराई हे जे प्रदेश आहेत तर हे स्वराज्यामध्ये नव्हते. लक्षात घ्या, स्वराज्याचा जो खालचा भाग म्हणता येईल आपल्याला तो दक्षिणेकडील भाग आहे, पश्चिम दक्षिण म्हणूया, तर तो आपल्याला निमुळता होत गेलेला पाहायला मिळतो. तो तमिळनाडूतील वेल्लोरपर्यंत आपल्याला गेलेला पाहायला भेटतो. तसेच जिंजीचा जो किल्ला आहे तो पण आपल्या स्वराज्यात होता हे आपणास माहीत आहे. तर ऑप्शन 4 मैसूर व मदुराई करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सेकंड लास्ट प्रश्न, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून म्हणजे कल्पना करून कोणी काव्यरचना केली आहे? तर कोणाच्या कविता किंवा काव्यरचना ज्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, तर ते बोलत आहेत किंवा ते उद्देशून बोलत आहेत अशा प्रकारे त्या रचल्या गेल्या आहेत असा हा प्रश्न. एक महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा रचला. 2 रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर 3 सुब्रमण्यम भारती आणि 4 सरोजिनी नायडू. तर ऑप्शन 3 सुब्रमण्यम भारती करेक्ट उत्तर होय. शेवटचा प्रश्न आजच्या प्रश्नावलीमधला, मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल त्याला आपण नेव्ही म्हणूया सध्याच्या भाषेमध्ये, तर नेव्ही कोणत्या शतकात उभारले गेले? 1 15व्या शतकात, 2 16व्या शतकात, 3 17व्या शतकात आणि 4 18व्या शतकात. तर ऑप्शन 3 17व्या शतक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ, यामध्ये आपल्याला नेव्हीची सुरुवात भारतीय आरमार दलाची जनक आपण ज्यांना म्हणत असतो छत्रपती शिवाजी महाराज, तर 17व्या शतक करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपली आजची प्रश्नावली येथे संपते. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. पुढील प्रश्नावलीमध्ये आपण अजून 30 प्रश्न पाहणार आहोत. तसेच पेपर 2 यामध्ये सामाजिक शास्त्रे, तसेच पेपर 2 दुसरा जो गट आहे त्यामध्ये विज्ञान आणि गणित याचीही प्रश्नावली आपण सुरू करत आहोत. त्याचाही आपण नक्कीच लाभ घ्यावा जेणेकरून आपला जो TET पेपर आहे तो सोयीस्कर होईल, तो देण्यास मदत होईल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.